पंजाब राज्यातील जज्जर जिल्ह्यात सहा गंभीर गुन्हे नोंद असलेल्या आणि गेल्या काही दिवसांपासून फरारी आरोपीला आज पंजाब आणि कोल्हापूर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत अटक केली दीपक परवेश ईश्वर सिंग असं या आरोपीचं नाव असून तो अमृतसर इथल्या जग्गू भगवान पुरिया या टोळीचा सदस्य आहे पुरिया आणि लॉरेन्स बिश्नोई गँगमध्ये वैमनस्य असल्याची माहिती पोलीस तपासात उजेडात आली आहे दीपक ईश्वर सिंग यानं विरोधी टोळीतील जनरल सिंग याची गोळीबार करून हत्या केली आणि रवनीत सिंग उर्फ सोनू मोटा याला गंभीर जखमी केलं होतं गेले महिनाभर तो रंकाळा टॉवर नजीकच्या चा धुण्याच्या चावी या परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक आणि पंजाब पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करत का त्याच्या मुसक्या आवळल्या